पूर्वी माऊली मंदिर इतर देवस्थानाप्रमाणे एक छोटंसं मंदिर होतं. वाफोलीतील वाफोलकर मंडळी ग्रामस्थ मंडळी तसंच वाफोली ग्रामस्थ हितवस्थ संस्था मुंबई यांच्या एकत्रीकरणातून एक विचार पुढे आला की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. त्या दृष्टीने आजूबाजूची मंदिरांचं अवलोकन करून गोवा येथील नंदन सावंत या वास्तुविशारदांना पाचारण करून आम्ही एक आगळंवेगळं मंदिर बांधायचं ठरवलं. हे मंदिर पूर्णत जे इथे लोकल ॲवेलेबल असलेले चिरे हे दगड आहेत ह्यापासून बांधलेलं आहे. त्यात कोणताही RCC वापर केलेला नाही आहे. पूर्णपणे 60 फुटी जो आपल्याला कळस दिसतोय तो पूर्ण चिरे ह्या दगडाचा आहे. बांधताना कित्येक लोकांना आश्चर्य वाटतं की 14x10 दगडात एवढा गोल कळस उभा कसा राहू शकतो. तर ती एक विशेष टेक्निक आहे. त्या टेक्निकने हे पूर्ण देऊळ बांधलेलं आहे. RCC असलं तरी हे देऊळ पूर्ण पुरातन बांधकामाप्रमाणेच अतिशय भव्य मजबूत आहे. त्यात कोणताही भूकंपाचाही त्याला भीती नाही. पूर्णतः वापोली गावातील सर्व ग्रामस्थ एकगुटीने या देवळाच्या बांधणीसाठी एकत्रित येऊन त्यांनी या देवळासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. बरंचसं देवळाचं बांधकाम हे सगळ्यांच्या मेहनतीतून झालं. बाकीचं उर्वरित बांधकाम आहे ते स्पेशल जे कारागीर आहेत त्यांना बोलून करण्यात आलेलं आहे. स्वागत करतो. गेल्या वर्षी 20 एप्रिल रोजी वापोली माऊली मंदिराचा कलशारोहणाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला. त्याचा हा आज आम्ही प्रथम वर्धापन दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने जमलेल्या उपस्थित सर्व भाविकांचं आम्ही सहर्षपूर्ण स्वागत करत आहोत आणि त्यांना आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवादही देत आहोत. आपण पाहतच आहात की लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला खूप महनीय व्यक्तींनी भेट दिली, त्याचप्रमाणे आपल्या शुभेच्छा वापोली गावापती व्यक्त केल्या. आज या वापोली गावात माऊली मंदिर तसंच आपलं लपा धरण असे विविध पर्यटनाच्या संधी उपलब्ध आहेत. तर त्या दृष्टीने या गावाचा कायापलट होऊ शकतो आणि याचंच निदर्शन वापोलीच्या एकोप्यातून घडणार आहे. तसंच वापोली गाव हा पर्यटनदृष्ट्या शासकीय पर्यटनाच्या आराखड्यात घेतला गेलेला आहे. त्या दृष्टीने वापोली माऊली मंदिर हे एक विशेष आकर्षण आज पंचकृती दशकृती ते आकर्षण ठरत आहे आणि विविध पर्यटक जे आंबोली मार्गे माथ्यावर जातात ते आवर्जून वापोली मंदिराला भेट देतात. उपस्थित राहिले आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री विलास गवास, वापोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था मुंबई अध्यक्ष तसेच कार्यकारी मंडळ आणि गावातील सगळे पिलगी यांनी जे सहकार्य आजच्या कार्यक्रमाला दिलं आणि आज आपलं पहिला वर्धापन दिन आज इथे साजरा झाला त्याबद्दल मी सर्व गाव पिलगी वापोली हितवर्धक ग्रामस्थ संस्थेचे सभासद कार्यकारी मंडळ यांना सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असे सगळे नातेवाईक पिलगी दल यांनी बी सर्वांनी सहकार्य केलं त्याला मी धन्यवाद देतो.